राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण समोर। विविध पदासाठी पक्ष निरीक्षक हे मोताळा शहरामध्ये आले होते। त्यावेळी दोन ठिकाणी या ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये एका बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष सुनील गाटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत धाबे यांच्या नेतृत्वात दुसरीकडे एक आढावा बैठक पार पडली। त्यामुळे पक्ष निरीक्षक यांच्या समोर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा असल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे। काय बोलल्या यावरती पक्ष निरीक्षक असल्या पूनमताई राठोड। तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष यांच्या फेरनिवडीबाबत ही बैठक बोलावली होती। या बैठकीचा उद्देश एवढाच होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला जो काही महापुरुष आहेत या महापुरुषांच्या विचारांनी चालणारा पक्ष, या पक्षातले विचार सर्व समाज असेल, सर्व जाती जमातीतील लोक आहेत या लोकांना घेऊन चालणारा पक्ष, या पक्षामध्ये गटाताटाचं जे राजकारण आहे हे राजकारण मुळीच येऊ न देता शरद पवार साहेब असतील, शिंगणे साहेब असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला पक्ष संघटन आणि पक्षवाढीसाठी काम करायचे। काम करत असताना मधल्या काळामध्ये पक्षाच्या ज्या अवस्था होत्या किंवा पक्षाचा जो चढ उतार होता हा सर्वांनी जवळून पाहिलेला आहे। पाहत असताना ज्यावेळेस आपले जिल्ह्याचे पालकमंत्री शिंगणे साहेबांना अत्यंत सर्व गोष्टीमध्ये जवळून जावं लागलं आणि जवळून जात असताना खूप काही अनुभव आले, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही खूप त्यावेळेस वेदना सोसाव्या लागल्या ज्यावेळेस आपण विरोधी मध्ये होतो। त्यावेळेस हे करत असताना मला एवढंच ह्या पक्षाच्या निरीक्षकपदी जी निवड झाली आहे या निवडीच्या निमित्ताने वरिष्ठ जे काही निर्णय घेतील, काजी साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, हे वरिष्ठच निर्णय घेणार आहेत। पण आज जे मला दिसलं, जे मी निरीक्षण केलं, या निरीक्षणाचा जो अहवाल आहे तो मला तिथपर्यंत पोहोचवायचा आहे। यामध्ये एका कुठेतरी चढ उतार होणारच आहे, त्यामुळे पक्षापक्षात कोणत्याही पद्धतीचं किंवा गटातटाचं राजकारण न ठेवता प्रत्येकाने आपला पक्ष, आपले पवार साहेब, आपले शिंगणे साहेब या पद्धतीने पक्षात काम करावं आणि प्रत्येकाला फुल्ल फुलाची पाकळी कधी ना कधी शेवटपर्यंत शिंगणे साहेब देतील। आणि याच्याबद्दल मी स्वतः आश्वासन देते, कारण की मी एक छोटी कार्यकर्ता किंवा एक छोटी सामाजिक कार्यकर्ता होते आणि ज्यावेळेस साहेबांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला, मला समाज कल्याण सभापती पद जे दिलं आणि सभापती पद दिल्यानंतर त्या खुर्चीला साजेसा असं पद मिळाल्यानंतर मी खरंच त्या पदाचा न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही जे साहेब माझ्यावरती जबाबदाऱ्या सोडवत जातील किंवा जबाबदाऱ्या सोडतील पक्षाच्या निमित्ताने त्या नेहमीच मी पूर्ण करत जाईल। एवढं बोलून थांबते। निरीक्षक आहे आणि दोन ठिकाणी मीटिंग झालेली आहे, काही दिवसावरती नगर पंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्याचे याच्यावरती कसे परिणाम होतील आणि तुम्ही निरीक्षक म्हणून कसं मॅनेज करणार आहे? आता ह्या ज्या दोन ठिकाणी निवडणुका झाल्या ह्या खरंच म्हणजे माझ्याही मनाला म्हणजे साजेशा अशा झालेल्या नाहीयेत। सर्वात प्रथम ज्या निवडणुका होत गेल्या किंवा ज्या निवडणुका आता पुढे होणार आहेत, या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत जिल्हाध्यक्ष आणि आपले जे म्हणजे पालकमंत्री हे जे निर्णय घेतील ते निर्णय सर्व सर्वांच्या समोर येणार आहेत। यांनी एक निरीक्षक या पदामुळे मला जे काही म्हणजे दोन मीटिंगांमध्ये अनुभव आले ते मी अनुभव पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। आपण निरीक्षक आहे आणि संपूर्ण तालुक्याची तुमच्याकडे जबाबदारी आहे, आता भविष्याच्या निवडणुका होणार आहेत त्याचे याच्यावरती काही परिणाम होणार आहेत का आणि निरीक्षक म्हणून तुम्ही कसं मॅनेज करणार आहे गोष्टी? आता सर्वात महत्वाचं, निरीक्षक झाल्याच्या नंतर ही माझी पहिलीच बैठक आहे,
याच्या अगोदर ज्या बैठका घ्यायच्या ठरल्या होत्या काही कारणास्तव आपण त्या बैठका रद्द केल्या किंवा कोरोनाचाही पिरियड होता त्यामुळे लोक काही बैठकांना येऊ शकत नव्हते. पण आता यापुढे ही पहिलीच बैठक असताना हे दृश्य मला दिसलेलं आहे किंवा हे दृश्य आता पक्षापर्यंतही आपल्याला ते मांडायचं आहे. पण यामध्ये सर्वांची जी एकी आहे, एक कसे होतील सर्व याकडे पक्षश्रेष्ठी आणि मी स्वतःच प्रयत्न करणार आहे. दोन्ही ज्या मीटिंगा झालेल्या आहेत तुमच्या निरीक्षकाच्या ह्याच्यामध्ये आढावा बैठक नेमकं त्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे आढळलेलं आहे? सर्वात प्रथम मला आता दोन्हींचं जे तुम्ही म्हणताय की दोन्ही मीटिंगमध्ये तुम्हाला फरक काय जाणवला किंवा काय, तर आता प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलं तर प्रत्येक कार्यकर्ता असतोच. प्रत्येक कार्यकर्ता जो स्वतःच्या बाबतीत ही सांगत असतो आणि पक्षात कोण किती काम करतं किंवा कोण कसं काम करतं तेही कळतच असतं. पण ज्या वेळेस निरीक्षक पदाचा जो भार दिला किंवा निरीक्षण करायची जी वेळ आली त्यावेळेस मला असं वाटलं की आपण दोन मीटिंगा ज्या घेतल्या त्याच्यामध्ये जे काही स्थापनेपासून आहेत राष्ट्रवादी पक्षाला जोडलेले ते ह्या मीटिंगमध्ये मला जास्त प्रमाणात आढळून आले. आज या ठिकाणी दुसरीसुद्धा मीटिंग झाली असं जे काही आम्हाला काही मंडळीमार्फत समजलं त्याच्याबद्दल ॲक्च्युली आम्हाला काही जास्त कल्पना तर नाही, परंतु जी पक्षाची संविधानिक मीटिंग आहे ती संविधानिक मीटिंग तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात जी होती ती या ठिकाणी पक्षनिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आणि जर अशी कोणती मीटिंग या ठिकाणी झाली असेल तर निश्चितच त्याची माहिती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे माननीय पालकमंत्री शिंगणेसाहेब व तसेच पक्षाचे जे सर्वेसाधारण नरेश शेळके आमचे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे रितसर त्यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात झाली असेल तर अशा प्रकारे त्यांच्याकडे रितसर एक अर्ज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे रितसर देण्यात येईल.